ऍट्रॉसिटी ते प्रोव्हिजन बघून माझ्याकडेच तपास येणार आहे. हो माझ्याकडेच तपास आहे. मी तुमचे पण कोणी कार्यकर्ते माझ्याकडे येऊ शकतात उद्यापासून, मी तेच बघणार आहे. आणखी यांचे पण सर्वांना बोलवून मगेश आले, ते पण माझ्या ऑफिसला या सांगेल. तुम्ही पण सांगा सर, तपास सर्व स्वतः बघू शकता. एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. दर्शको, आपण बघितलं असेल की गेल्या 3-4 दिवसापासून वंदना भोसले ह्या महिलेने जे फेसबुकवरती अपशब्द वापरून बाबासाहेबांचं आवाहन केलं होतं, त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये रणकदन सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या नंतरही तिला अरेस्ट का केली नाही असा रोष होता. आता आपल्यासोबत कल्याणराव विधाते सर आहेत, पोलीस साहेब, पोलीस आयुक्त आहेत. थेट त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या नंतरही आपण तिला अरेस्ट का केलं नाही, काय सांगायचं? नाही, हा सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो, सर्व माझ्या बांधवांना, समाज बांधवांना. आणि अपराध होता असा काय प्रकार घडलेला नाही आहे, हा काहीतरी गैरसमज झालेला असा. आणि आज जे माझे सर्व समाज बांधव वेगवेगळ्या भागातून आले, आम्हाला निवेदन दिलं, सर्वांचं लांबून आले आणि आम्ही सर्वांच्या भावनाशी सहमत आहोत. ते जर टेक्निकली अडचणी असल्यामुळे दोन दिवस माहिती मिळाली नाही, माहिती लवकर म्हणून आपण त्याला अटक करू आणि कायदेशीर कारवाई होईल. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिला होता, आता पोलिसांच्या ताब्यात आहे का कुठे? नाही, पोलिसांच्या ताब्यात नाहीच आहे. पोलिसांच्या ताब्यात आलाच नाही तर ऑप्शन करते. मग तिथे व्हिडिओज व्हायरल झाले, पोलिसांच्या ताब्यात. बरं, आता जे सगळे कार्यकर्ते आले आपल्या स्वतः, त्यांचं आंदोलन होतं, तुम्ही त्यांना कसं उत्तर दिलेलं? ते त्यांना आम्ही लेखी आश्वासन दिलेले असत. कधीपर्यंत त्यांना अरेस्ट करणार? काय त्यांना तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर ज्यांच्या अटक करतात लेखी त्यांना माहिती दिली. बरं, आता आपण एक पोलीस आयुक्त म्हणून साहेब, पोलीस आयुक्त म्हणून जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आव्हान असं करणार, आपण आपोआप विश्वास ठेवू नये, आम्हाला तपासात सहकार्य करावं. आणि सर्व समाज बांधव जे सायबर तज्ज्ञ असेल त्यांनी पण या लिंकची माहिती काढण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी पुढे यावं. आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं वर्तव्य करू नये असं मी सर्वांना नम्र विनंती करतो. लवकर कारवाई होणारी अशी आमची विनंती आहे. समाजाचा रोष तुम्ही सांगू शकतो तात्काळ कारवाई करावी आणि असं हे पुढे थांबलं पाहिजे सर. आणि प्रवृत्ती थांबली पाहिजे सर.